आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदू जन आक्रोश मोर्चा मार्गस्थ होताना शनिवारी सायंकाळी मधला मारुती परिसरात गोंधळ झाला होता. समाजकंटकांनी दुकानांची तोडफोड करत जोरदार घोषणाबाजी केली होती. सोलापुरातील MIM प्रमुख हाजी फारुख शाब्दी हे रविवारी सायंकाळी घटनास्थळी जाऊन पीडित दुकानधारकांची त्यांनी भेट घेतली, घडलेल्या घटनेची सविस्तर हकीकत जाणून घेतली. MIM प्रमुख हाजी फारुख शाब्दी यांचे आगमन होताच दुकानधारकांना घडलेल्या घटनेची हकीकत सांगितली. हिंदू जन आक्रोश मोर्चा जाताना काही समाजकंटकांनी हुल्लडबाजी करत 4 ते 5 दुकानात दगडफेक केली, पाण्याच्या बाटल्या फेकून तोडफोड केली. यामध्ये 4 ते 5 दुकानांच्या काचा फुटल्या, किरकोळ जखमी देखील झाले. सोलापूर शहरात 2 जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची कैफियत पीडित दुकानधारकांना हाजी फारुख शाब्दी यांच्यासमोर व्यक्त केली. सोलापूर शहर आणि जिल्हाप्रमुख हाजी फारुख शाब्दी रविवारी सायंकाळी मधला मारुते मंगळवार बाजार परिसरात घटनास्थळी दाखल होताच व्यापाऱ्यांची मोठी गर्दी झाली. हाजी फारुख शाब्दी यांनी दुकानधारकांना कायदेशीर लढाई लढू आणि संबंधित संशयित समाजकंटकांचा कायदेशीर मार्गाने बंदोबस्त करू असे आश्वासन दिले. मधला मारुती ते बसवेश्वर महाराज चौक मार्गावर मुस्लिम समुदायाचे मोठ्या संख्येने व्यापारी दुकाने आहेत. हिंदू संघटना नेहमी याच मार्गांवरून मोर्चा काढतात, मिरवणुका काढतात आणि गोंधळ करत जातात. यापूर्वी देखील याच मार्गावर अशा घटना घडल्या आहेत. भविष्यात या व्यापारी मार्गावरून मिरवणूक आणि मोर्चांना परवानगी देऊ नका अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. MIMचे सोलापूर प्रमुख हाजी फारुख शाब्दी यांनी पोलीस आयुक्तांना भेटून पक्षातर्फे निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी करू असे आश्वासन दिले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.